नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण घरच्या साहित्यापासून तयार होणाऱ्या मसालेदार लेअरवाल्या पुऱ्या पाहणार आहोत. अगदी खुसखुशीत अशा या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडतील. चला तर मग बघूया कशा बनवायच्या. त्यासाठी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे 2 वाट्या. त्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठामुळे खूप छान खमंग अशी चव येते. 1.5 चमचा पांढरे तीळ आहे, तिळामुळेही खूप छान चव लागते पुरीला. त्याचबरोबर जिरेची पुडे, भाजलेले जिरापूड, 1/2 चमचा धणेपुडे, 1 चमचा कसुरी मेथी आहे. तुमच्याकडे जर असेल तर अवश्य घाला, खूप छान टेस्ट येते त्यामुळे. आणि ती हातावर थोडीशी क्रश करून घालायची आहे. त्याचबरोबर घ्यायचं आहे 1/2 चमचा ओवा, तोही हातावर थोडासा चोळून घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे. त्याचाही फ्लेवर उतरतो त्यामुळे. आता आपण घालूया थोडेसे चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही थोडीशी लाल मिरची पुडी घालू शकता. हळद घालायची आहे 1/2 चमचा, त्याचबरोबर 1/2 चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. 4 चमचे आपण याच्यामध्ये मोहन घालणार आहोत. तर हे थंडच तेल आहे, तेल गरम करण्याची गरज नाही आहे. तर आता तेल व्यवस्थित पिठाला सर्व चोळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित तेल चोळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालत आहोत. याच्यामध्ये जर एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही. तर आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं गोळा करून घ्यायचं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही. तरी तर माझं मीठ घालायचं विसरलं होतं त्यामुळे मी आता मीठ घालत आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक कणिक तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथं हे तयार करून घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथं मला साधारण 1/4 वाटी पाणी लागलेलं आहे. तर आता आपण याला थोडंसं तेल लावून 1-15 मिनटासाठी रेस्ट देणार आहोत. म्हणजे छान तिखट मीठ मुरतं आपल्या या कणकेमध्ये. तर याला आपण झाकून ठेवूयात 15 मिनटासाठी. तर आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आता पाहूयात पुढे काय करायचं आहे. तर एकसारखं करून घेऊया पुन्हा एकदा याला आणि याच्या समान गोळे करून घ्यायचे आहेत. तर आपण चपातीपेक्षा थोडेसे छोटे असे याचे गोळे तयार करून घेत आहोत आणि एकदम पातळसर आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायचे आहेत. तर थोडंसं पीठ, कोरडं पीठ लावून आपण हे एकदम पातळ असे याची पोळी लाटून घेणार आहोत. तर आता अशा पद्धतीने लाटून तयार झालेले आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीनं बाकीच्याही करून घेऊयात. इथं मी आत्ता सध्या 3 पोळ्या करून घेतलेले आहेत या. आणि आता आपण पाहूयात पुढे काय करायचं आहे. तर आता जी एक पोळी असेल त्याच्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे मी इथं. आता यावर थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून ते हाताने पसरून घ्यायचं व्यवस्थित. सर्व बाजूला लागलं पाहिजे त्यामुळे लेयर्स आपल्या या पुरीला दिसणार आहेत. तर आता दुसरी पोळी यावर ठेवायची आहे आणि त्यालाही तूप आणि कोरडं पीठ लावून तेही पसरून घ्यायचं आहे. तर आता आपण शेवटची जी तिसरी पोळी लाटलेली आहे ती ठेवूयात आणि ते पुन्हा आपल्याला तूप आणि पीठ लावून घ्यायचं आहे. तर यामुळे आपल्याला ज्या पुऱ्या आहेत त्या खूप लेअरवाले मिळणार आहेत. तर आता याचा रोल करायचं आहे. जास्त दाब न देता अलगद असा याचा रोल करून घ्यायचं आहे. पोकळी राहणार नाही आणि खूप दाबी पडणार नाही अशा रीतीनं. आणि हलक्याच हाताने याला थोडंसं प्रेस करत लांब टाकार करायचं आहे. तर आता हे कट करूयात आणि जितक्या आपल्याला साईजच्या पुऱ्या हव्या असतील त्या पद्धतीने याचे कट करायचे पीसेस. आणि आता आपण पाहूयात अशा पद्धतीने जिथून लेअर दिसत अशा पद्धतीने याला गोलाकार करून घ्यायचे. तर आपण बाकीच्या प्लेटमध्ये ठेवूयात. तर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला तिरकं असं करत प्रेस करायचं आहे. तर पाहू शकताय अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं आपण आता हे केलेले आहेत आणि ह्याला हलक्या हाताने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. ते इथे तुम्ही पाहू शकाल. थोडंसं पीठ लावून हे आपण 1-2 वेळाच आपल्याला याच्यावर लाटणं फिरवायचं आहे. खूप प्रेस करायचं नाही आहे. तर अशाच पद्धतीनं आपण या पूर्ण पुऱ्या करून घेणार आहोत. खूप छान लेयर येतात यामुळे. तर इकडे तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. गरम तेलामध्येच आपल्याला या पुऱ्या सोडायच्या आहेत. पण तळताना गॅस मंद ठेवायचे. मंदाच्यावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत जे लेयर आहेत ते व्यवस्थित तळले जातील. तर दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत.
तर अशाच आणखीन काही पोहे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्याचेही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तर आता या पोऱ्या तळून झालेले आहेत, तुम्ही रंग पाहू शकाल आणि लेयरही पहा किती सुंदर आलेली आहेत. तर मी तर पोऱ्या तळून घेतलेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि आता फोडून पाहूया किती सुंदर अशा या लेयर सुटलेले आहेत, त्याला मस्त खुसखुशीत झालेली आहे. तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा. अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या हेल्दी पुऱ्या मुलांना नक्कीच आवडतील. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. एक वेळ कमेंट करून जरूर कळवा कशी झाली आहे ते. आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबही करा आणि सोबतचं घंटीचं चित्र आहे तेही प्रेस करा नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी. पुन्हा भेटूया, बाय बाय.